विश्व प्रसिद्ध ताडोबा अंधारी टाइगर रिजर्व का बरसात के बाद नया पर्यटन सत्र की हुई शुरुआत, बाघ देखने बड़ी संख्या में पहुंचे पर्यटक। महाराष्ट्र के चंद्रपुर में स्थित विश्व प्रसिद्ध ताडोबा अंधारी टाइगर रिजर्व में बरसात के बाद सोमवार से नए पर्यटन सत्र की जोरदार शुरुआत हुई है। ताडोबा प्रशासन की ओर से पर्यटकों को विधि विधान से पूजा अर्चना के बाद टाइगर रिजर्व में प्रवेश की अनुमति दी गई। मानसून के कारण टाइगर रिजर्व का कोर जोन 3 महीनों के लिए पर्यटन के लिए बंद कर दिया जाता है। पहले ही दिन देशभर से बाघ प्रेमी और वन्यजीव प्रेमियों ने ताडोबा में प्रवेश किया। बरसात के मौसम में बाहरी इलाकों बफर जोन में पर्यटन शुरू रहता है, लेकिन पर्यटक इंतजार में रहते हैं कि कब ताडोबा का कोर जोन खुलेगा और वे दिल खोलकर बाघों के दर्शन कर पाएंगे। पहले ही दिन पर्यटकों को कई जानवरों के दर्शन हुए, इसके कारण पर्यटकों में खुशी का माहौल नजर आ रहा था। दुनिया भर में ताडोबा अंधारी टाइगर रिजर्व में वन्यजीवों की विविधता को देखने पर्यटक आते हैं। ताडोबा में पर्यटन सीजन शुरू होने से यहां के छोटे बड़े व्यवसायियों ने उम्मीद जताई है कि आर्थिक चक्र में तेजी आएगी। पहले ही दिन ताडोबा में आए पर्यटकों को कई जंगली जानवरों के दर्शन भी हुए। अब ताडोबा का ये कोर जोन अगले बारिश तक पर्यटकों के लिए खुला रहेगा। फिर बारिश का मौसम शुरू होते ही 3 महीने के लिए कोर जोन को बंद कर दिया जाता है। सोमवार से ताडोबा का पर्यटन शुरू होने के कारण अब यहां के छोटे बड़े व्यवसायी भी खुश नजर आ रहे हैं। छोटे दुकानदार हो या रिजॉर्ट मालिक हो, सभी के चेहरे पर खुशी देखी जा सकती है। ताडोबा तो आम्हाला फार आवडतं, आम्ही फ्रिक्वेंट व्हिजिटर आहोत, इथे वारंवार येत असतो आम्ही, प्रत्येक सीझनला येतो। आणि यावेळेसचा पहिल्या दिवशीचा आनंद खूप जास्ती छान होता, कारण की पाऊस भरपूर झाला होता, त्याच्यामुळे हिरवाई भरपूर होती, सगळीकडे छान हिरवं हिरवं झालेलं, आणि फॉग पण होता सकाळी, त्याच्यामुळे त्याचे व्हिज्युअल्स पण खूप छान आले असतील आमच्याजवळ, कॅमेरा पण होता त्याच्यामध्ये। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आम्हाला यावेळेस बिबट दिसला, छान फुलग्रोन बिबट होता, आणि त्याने आम्हाला क्रॉस केलं आमच्या समोरच्या जिप्सी समोरनं गेला, तर आम्हाला खूप मजा आली। थँक्यू। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मान्सूनचा जो कालावधी असतो, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये देशामधले सगळे व्याघ्र प्रकल्पांचा जो कोर एरिया आहे तो NTCA ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याच्यानुसार बंद असतो। आणि ताडोबामध्ये सुद्धा जून 30 पर्यंत पर्यटन सुरू होतं, आणि हा जो 3 महिन्याचा कालावधी आहे, या 3 महिन्यांच्या कालावधीनंतर आज आपण पुन्हा कोर एरियातील पर्यटनाला सुरुवात करत आहोत। तर ज्या काही अडचणी झाल्या त्या पर्यटनाच्या व्यतिरिक्त अडचणी आपल्याकडे होत्या, आणि आज आपण सुरळीतपणे पर्यटनाला सुरुवात करत आहोत। यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पार्कमधील काही रस्ते जे तलावाच्या कडेला आहेत त्या रस्त्यांवरती पाणी असल्यामुळे ते रस्ते वगळता आपण इतर सर्व रस्त्यांवरती पर्यटनाला मुभा देत आहोत। आणि आपल्याकडे बुकिंगसुद्धा जवळपास पूर्णपणे झालेली आहे, तर आजपासून सुरळीतपणे पर्यटन सुरू होईल अशी अपेक्षा आहे। सर, पर्यटकांना त्या NICच्या वेबसाईट मधून बुकिंग करताना काही अडचणी येत आहेत, आणि काही अडचण आली तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, याच्याबाबत काही संभ्रम आहे? नाही, आम्ही आमचं जे वेबसाईटचं हेल्प सेंटर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, तो आमचा सुरू आहे, आणि ईमेल सुद्धा त्याला दिलेला आहे, आणि ईमेलचा आम्ही ज्या क्षणी ईमेल प्राप्त होतो त्याच्या अतिशय कमी कालावधीमध्ये आम्ही त्यांना उत्तर देतोय। आणि आमचे जे हेल्पलाईनचे नंबर्स आहेत त्यावरती सुद्धा आम्हाला कंटिन्युअस कॉल्स येतात, जर कुणाला काही मदत करायची आवश्यकता असेल तर, आणि त्याचं निराकरण आम्ही करत आहोत। आज पर्यटनाचा ताडोब्यातला पहिला दिवस, आणि आम्ही सगळ्या एक्साइटमेंटने आज ताडोब्याला आलो, आणि ताडोबा कधीच डिसअपॉइंट करत नाही। आज या गेट मधनं आत जायच्या आधीच एक हरणांचा कळप दिसला, त्याच्यानंतर वाईल्ड बोअर पण इथनंच क्रॉस झाले, तर तिथून ती सुरुवात झाली। मग आतमध्ये गेल्यावर सगळं बार्किंग डिअर बघितला, तोही फार रेअर असतो, सांबर बघितलं। आणि आज एक युनिक गोष्ट अशी झाली की आमच्या गाडी समोरनं रस्ता क्रॉस करून लेपर्ड गेला, बिपर्ड आम्हाला क्रॉस करून गेला। इट वॉज अ व्हेरी बोल्ड
बोल्ड बिबट होता, त्याच्यामुळे हे फार रेअर असतं की बिबट रस्ता क्रॉस करून झाली. युजली आपण वाघांना बघतो रस्ता क्रॉस करून जाताना, पण आज बिबट आम्हाला क्रॉस करून गेला. आणि मग आम्ही मगर पण बघितल्या, स्टॉर्क बघितले, शिकारा बघितला. तर ताडोबा कधीच डिसअपॉइंट करत नाही, त्यामुळे आज वी आर व्हेरी हॅपी, खूप आम्ही खुश आहोत. आणि पहिल्या दिवशी आम्ही या नवीन क्रुझर गाडीने गेलो, त्यामुळे फारच मजा आली. रिसोर्ट चालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आजपासून सुरू झालेली आहे. 1 ऑक्टोबरपासून ताडोबा जे मागील काही दिवसापासून जे अडचणी येत होत्या त्या पूर्णपणे संतुष्टात आलेल्या आहे. आणि पर्यटन हे संपूर्णपणे व्यवस्थित आजपासून सुरू झालेलं आहे.